शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात खासगी हॉस्पिटलचे मार्केटिंग कसे चालते, डॉक्टर गौरव पावले कसे पळवतात ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण, सरकारी दवाखान्यातले डॉक्टरच विट्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मुळावर उठले आहेत। त्यांनी ग्रामीण रुग्णालयास स्वतःच्या मार्केटिंगचा अड्डा बनवले आहे। तिथे त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलचे मार्केटिंग कसे चालते, ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण कसे पळवतात याची पोलखोल वज्रधारी न्यूजने केली आहे। विट्याच्या तासगाव रोडला असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर गौरव पावले, डॉक्टर रुपाली थोंबरे व डॉक्टर सुवर्णा लोखंडे हे तीन स्त्रीरोग तज्ज्ञ करार तत्वावर आहेत। या तिघांना आठवड्याचे 3-3 दिवस विभागून दिले आहेत। या 3 दिवसात या तिघांनी ग्रामीण रुग्णालयात काम करायचे आहे, तिथे प्रॅक्टिस करायची आहे। पण या लोकांनी ग्रामीण रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याऐवजी किंवा तिथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याऐवजी तिथे येणारे पेशंट स्वतःच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पळवण्याचा उद्योग चालवला आहे। इथे डिलिव्हरीज होत नाही, इथे व्यवस्थाच नाही, चांगले उपचार मिळत नाहीत, ताळमेळ नाही, अशी भीती हे डॉक्टर आणि रुग्णालयातील काही कर्मचारी रुग्णांना घालत असतात। आमच्या खासगी दवाखान्यात या, तिथे तुमच्यावर स्वस्तात उपचार करतो, नॉर्मल डिलिव्हरी करतो असे सांगून रुग्णांना जाळ्यात अडकवले जाते व ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पळवले जातात। यात गौरव पावले यांचे मार्केटिंग सध्या जोरात सुरू आहे। येईल त्या प्रत्येक रुग्णाला ते आपला नंबर देतात, मला संपर्क करा, माझ्या हॉस्पिटलमध्ये या असे सांगून रुग्ण पळवण्याचा उद्योग जोरात चालू आहे। ग्रामीण रुग्णालयात आलेल्या भीती घालून व स्वस्तात उपचाराचे आमिष दाखवून गौरव पावलेंनी त्यांच्या रुग्णालयात पळवलेल्या रुग्णांनी वज्रधारीशी संपर्क करून आपली कैफियत मांडली आहे। चला पाहूया काय म्हणतायत सदरचे रुग्ण। परवा आपण विट्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर प्रकाश झोत टाकला। तिथं बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांना कसं लुटलं जातं आणि तिथून ते पेशंट आपल्या खासगी हॉस्पिटलला कसे पळवले जातात याची बातमी आपण वज्रधारी न्यूजला लावली होती। आज त्या बातमीनंतर आपल्याशी अनेक लोकांनी संपर्क साधला आणि त्यांच्या बाबतीत जे घडलं ते हकीकत आपल्याला सांगितली। आज अशातलेच एक चंद्रकांत मस्के नावाचे ग्रस्त आपल्याकडं आलेत, त्यांच्या बाबतीत जे काय घडलं, तिथं गौरव पावले यांनी त्यांना कसं कन्व्हिन्स केलं, त्यांच्या हॉस्पिटलला कसं नेलं आणि परत त्यांच्या पत्नीचं सिजर केलं आणि त्यांना भुर्दंड कसा लावला, हा एकूण घटनाक्रम आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुमच्या पत्नीची ट्रीटमेंट ग्रामीण रुग्णालयात किती दिवसापासून सुरू होती? 5व्या महिन्यापासून। 5व्या महिन्यापासून। मग नेमकं तुम्ही इकडे पावले डॉक्टरांच्या हॉस्पिटलकडे आला कसं? 5व्या महिन्यापासून तिथं आमची ट्रीटमेंट चालू होती। 9व्या तिथं आम्हाला 2-3 वेळा त्यांनी ही करायला सांगितली सोनोग्राफी। त्यात आम्हाला सांगितलं की पिशवीत पाणी कमी आहे आणि पिशवीत कमी पाणी कमी असल्यामुळं तुम्ही डिलिव्हरी लवकर करा म्हणून सांगितलं। आम्ही 9व्या महिन्यापासून थांबलो, 9व्या महिन्यात पुरा आणखीन केली सोनोग्राफी केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं पिशवीत पाणी कमी आहे, इथं तुम्ही इतर डिलिव्हरी करा किंवा सांगलीला घेऊन जावा म्हणून सांगितलं। त्यानंतर मग सांगलीला घेऊन जायचा आमचा विषय झाला, पण नंतर ते पावले डॉक्टरने सांगितलेलं आम्ही स्वस्तात करून देतो म्हणून मी परत सांगितलं पावले डॉक्टर आमच्या मंडळीला मस्तिसला सरकार दाखवा तुम्ही आमच्या दवाखान्यात या, आम्ही तुम्हाला स्वस्तात डिलिव्हरी करून देतो। तिकडं सांगलीला कोविडचे प्रश्न पेशंट असल्यामुळं आम्ही तिकडं न जाता पावले डॉक्टरांच्या कोविडचे पेशंट आहेत सिव्हिलला डॉक्टरांनी सांगितलं। कुठल्या डॉक्टरांनी? तिथे पावले डॉक्टरांनी परत ठोंबरे मॅडमनी वगैरे डॉक्टर ठोंबरे मॅडमनी सांगितलं कोविडचे पेशंट असल्यामुळे तुमच्या रिक्सवर तुम्हाला तिथं भीती वाटली की सांगलीला जाऊ नका, जाऊ नका, तिथं कोविडचे पेशंट आहेत त्यामुळे तुम्ही इकडेच या। इकडेच या तुम्ही त्या पावले डॉक्टरांच्या दवाखान्यात गेला, ठोंबरे डॉक्टरांच्या पण मॅडमच्या पण दवाखान्यात गेलो की तिथं काय झालं ट्रीटमेंट? तिथं मी तिथे सोनोग्राफीचा रिपोर्ट दावला तर त्यांनी सांगितलं की बाबा पाणी कमी आहे, तुम्ही डिलिव्हरी आजच्याच करा तर होईल नॉर्मल म्हणून सांगितलेलं। मग तुमच्या पत्नीची डिलिव्हरी पावले डॉक्टरांच्या स्वतःच्या दवाखान्यात केली? हो, स्वतः नॉर्मल झाली का सिजर केलं? सिजर केलं। सिजर केलं हो। किती रुपये बिल आलं काय? त्यांनी 25,000 रुपये सांगितलं मला, 23,000 रुपये घेतलं माझ्याकडून। 23,000 घेतले। बाळंतपणाच्या पूर्वीची सगळी ट्रीटमेंट सरकारी दवाखान्यातच केली? सरकारी दवाखान्यात केली। बरोबर, मग तिथं तुम्हाला कोणी सांगितलं तिथं डिलिव्हरी होत नाही?
तिथल्या डॉक्टरांनी आणि तिथल्या सिस्टरांनी वगैरे काय म्हटलं नेमकं? तिथं म्हणलं की तेव्हा इथं म्हणजे ऑपरेशन थिएटर मोडलेलं आहे, तोडलेलं आहे, म्हणजे काम चालू आहे आणि इथं डिलिव्हरी होत नाही आणि स्टाफ पण वगैरे कमी असल्यामुळं तुम्ही सिव्हिलला घेऊन जाऊ म्हणून सांगितलं. सिव्हिलला घेऊन जावं तिथंच सांगितलं आणि परत सिव्हिलला कोविडचे पेशंट आहेत तिकडे जाऊ नका त्यांनीच सांगितलं. तुमचं म्हणजे तिथं गेल्यानंतर म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतरचे रिपोर्ट काय आले आणि कुणी कुणी पाहिले ते रिपोर्ट? ते सोनोग्राफीचे रिपोर्ट आम्ही नंतर ते पॉल डॉक्टरने लावले तर त्यांनी सांगितलं की बाबा आजच्या जर डिलिव्हरी केली तर नॉर्मल डिलिव्हरी आपण संध्याकाळपर्यंत करू. त्यानंतर तिला नॉर्मल काळ्या येत होत्या, रात्री 12 तर भरपूर काळ्या येत होत्या. नंतर 12 त्यांनी एक इंजेक्शन दिलं, त्यानंतर त्या काळात थांबल्या आणि डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी सर्जरी केलं त्यांनी. नैसर्गिक काळ येत असताना त्या इंजेक्शन देऊन त्या काळात थांबवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी सर्जरी केली. तत्पूर्वी तुम्ही ठोंबरे मॅडमच्या हॉस्पिटलला गेलता, लोखंडे मॅडमच्या तिकडे पण गेलता, तिथं काय झालं लोखंडे मॅडमच्या? लोखंडे मॅडमच्या 8 महिन्यात गेलतो आम्ही, तिथे सर्जरी केल्यानंतर ते म्हणले पाणी कमी आहे आजच्याच डिलिव्हरी करा. त्यावेळी काय मी ती बहीण संपलो होतो त्यामुळे आम्ही काय केली नाही डिलिव्हरी. 8 महिन्यात लोखंडे मॅडमनी सांगितलं होतं की आजच्याच डिलिव्हरी करावी लागेल. डिलिव्हरी कधी आली? डिलिव्हरी 9 महिन्यात झाल्या, 5 दिवसांनी झाली. 9 महिने 5 दिवसांनी सांगितलं. त्याच्या आधी लोखंडे मॅडम काय बोलले होत्या? आजच्याच डिलिव्हरी करावी लागेल, बाळ पाणी कमी झाले. बाळच पाणी कमी झाले. सरकारी दवाखान्यात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्नीला पावले डॉक्टर सांगितलं की आमच्या हॉस्पिटलला या, तसं काय काय बोलले तुमच्या पत्नीला? ते तिला म्हणलेलं की बाबा तू तुमच्या म्हणजे मिसेस मिस्टरांना सांगा मी आमच्या दवाखान्यात स्वस्ताचे करतो आहे. तिकडं म्हणजे सरकारी दवाखान्यात कोविडचे प्रश्न पेशंट असल्यामुळं तिथं तुम्हाला तुमच्या येणं बघा नाही तर माझ्याकडे करा, मी तुम्ही स्वस्तात करतो. भेटत कोणी सुद्धा स्वस्तात करत नाही, मी करून देतो स्वस्तात. स्वस्तात नॉर्मल डिलिव्हरी करतो? नॉर्मल डिलिव्हरी करतो सांगितलेलं. नॉर्मल डिलिव्हरी 8 ते 10 हजारात करतो म्हणलेले आणि सिझरचं 16 ते 17 हजार रुपये घेतो म्हटलेलं. बिल किती झालं अंतिम? बिल 25 हजार केलं होतं, त्यातले 2 हजार सोडले आपल्याला लेस केले. त्या दिवशी आम्ही ॲडमिट केलं त्या दिवशी तिला नॉर्मल काळ येत होत्या. त्या दिवशी फक्त एक मुलगा होता तिथं आणि मावशी म्हणून गाडगे मॅडम होत्या तिथं. दोघंच असल्यामुळं त्यांनी संध्याकाळी 12 आसपास त्यांनी इंजेक्शन दिलं आणि झोपा म्हणून सांगितलं. संध्याकाळी इंजेक्शन दिलं काळ थांबायचं इंजेक्शन असलं का? एक का दिलं ते म्हणजे काय बोलले त्या? ते आम्हाला काय बोलले नाहीत पण त्यांनी म्हणले अजून सकाळपर्यंत आपण वाट बघूया, आता तिला भरपूर काळ येते पण अजून काळ येतील, जास्त काळ तर आपण संध्याकाळी डिलिव्हरी करूया. पण ते इंजेक्शन दिल्यानंतर ते शांत झोपलेच, काळ झालं बंद झालं. काळा थांबायचं इंजेक्शन दिलं मग डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी केली? दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 झाली. नॉर्मल झाली का सिझर झालं? तिथं म्हणजे कारण काय ते इंजेक्शन द्यायचं काय सांगितलं तुम्हाला? काय आम्हाला काय बोललं नाही, डॉक्टर्सनी फोन केला त्यांनी आणि मग डॉक्टरांनी काय सांगितलं मग ते इंजेक्शन आणून दिलं. ते म्हणतील आता शांत झोपतील, सकाळ आपण बघू काय असेल ते. असं म्हणजे तुम्ही म्हटलं की तिथं कर्मचारी उपलब्ध नाहीत? दोनच कर्मचारी होते, एक मावशी होती आणि एक मुलगा होता, तो पण ते दुसरे सिस्टर नसल्यामुळं तो नाईट ड्युटीला होता. त्यांच्या अविनाश लोखंडेंच्या हॉस्पिटलला सोनोग्राफी केली त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलं की पाणी कमी आहे, तुम्ही डिलिव्हरी आजच्याच करा. आत्ता आपण यांच्याकडून जाणून घेतलं हा एकंदरीत लुटीचा प्रकार किंवा लूटमारीची चेन कशी आहे या सरकारी ग्रामीण रुग्णालयात. हा माणूस लॉकडाऊनच्या काळात विटे शहरात फिरून भाजी विकत होता, हे सेंटरींगचं काम करतात, सेंटरींगचं काम करून आपलं घर चालवतात, परिस्थिती एकदम गरिबीची आणि जेमतेम आहे. अशा माणसांना तिथं गाठलं जातं, त्यांना कन्व्हिन्स केलं जातं, त्यांना भीती घातली जाते. स्वतः त्या ग्रामीण रुग्णालयाबाबत इथं व्यवस्था नाही, इथं व्यवस्थित उपचार होत नाही, इथं सर्व दुरावस्था आहे अशी भीती घालून त्या रुग्णांना आपल्या खाजगी हॉस्पिटलला आणलं जातं आणि तिथं त्यांच्यावर ट्रीटमेंट करून भरमसाठ फी आकारली जाते आणि लुटलं जातं. हा एकंदरीत ग्रामीण रुग्णालयातला भोंगळ कारभार आणि लुटारूंचा धंदा जो आहे हा गोरगरीब लोकांना परवडणार नाही. या लोकांच्यावर कारवाई व्हावी आणि यांना तिथून सेवेतून निलंबित करावं अशी या सर्वांचीच मागणी आहे. माझं नाव अनिता गणेश कदम. मी ग्रामीण रुग्णालयात गेलेले, तिथं पावले डॉक्टरांना भेटले. पावले डॉक्टरांनी सांगितले की अशी इथं सरकारी दवाखान्यात काही सोय नाही आपल्या, जी तुमची औषधं आहेत ती बाहेरनं मागवायला लागते ती आणि ती औषधं महाग आहे ती आणि ही काही इथं मिळणं काय म्हणजे ही मिळणार नाहीत म्हटले इथं. आणि तुम्ही माझ्या दवाखान्यात या, माझा पर्सनल नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही कॉल करून शिना या तुम्ही असं सांगितलं. माझ्याबरोबर ज्या म्हणजे महिला आलेल्या 10-12 जणी तरी होत्या, त्यांनाही त्यांनी असं सांगितलं की इथं औषधं म्हणजे मिळत नाही ती,
जे तुम्हासनी त्रास आहे त्याचा, आणि तुम्ही माझा पर्सनल नंबर देतो त्याच्यावरती कॉल करा. प्रत्येक म्हणजे महिलांना हेच सांगितले त्यांनी. माझे नाव गणेश शंकर कदम. मी माझ्या पत्नीला घेऊन सरकार दवाखान्यात गेलो होतो. तिथे पावले डॉक्टरनी सांगितले आम्हाला माझ्या खाजगी दवाखान्यात या, इथं मी बघतो आणि कॉल करा मला, आणि तिथं गैरसोय होत्या सामान्य लोकांची आणि तिथं उपचार करत नाहीत व्यवस्थित. आणि तिथे लोक खानापूर तालुक्यातून येतात आणि खानविटा परिसरून येतात. त्यांचे त्याचनी सांगतात डॉक्टर आमच्या खाजगी दवाखान्याच्या सगळ्यासनी, तिथे या उपचार करू आपण काय असेल ते बघू. आणि तिथे सामान्य लोकांच्या हाल होताना ती डॉक्टर काहीही तिथे लक्ष देत नाही. तिथं औषध गोळ्या बाहेर नेतात ते सुद्धा देत नाही तिथं. तरी लवकरात लवकर त्यांनी ही व्यवस्था करून सगळी शासनाने जबाबदार घेऊन त्याची अंमलबजावणी करून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.